नमस्कार, मी भारती हंडे. तुम्ही पाहत आहात शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यातील विकासाचे महामेरू म्हणजे झांबरशेट तांबे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते निलेश महाराज कोरडे यांनी केले. कैलासवासी आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेट यांच्या स्मृती दिनानिमित्त आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, भगवान घोलप, मोहित ढमाले तसेच ग्रामविकास मंडळाचे सदस्य, विविध मान्यवर, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे व सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र ढोबळे यांना श्रीकृष्ण रामजी तांबे भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार केला तर मंडळाचे सचिव प्रदीप गाढवे यांनी प्रास्ताविकात झांबरशेट तांबे यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर खाडे यांनी केले. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे ओतूरचे प्रतिनिधी प्रमोद पानसरे यांनी. सर्वप्रथम या आदर्श व्यक्तिमत्वाला जुन्नर तालुक्याचा आमदार आपला माणूस किल्ले शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तमाम 5 लाख जनतेच्या माझ्या मायबाप जनतेच्या वतीने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आहे. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आमंत्रित केलं तो माझा जन्म झाला आणि मी या म्हणून चैतन्याच्या मातीमध्ये या झांबरशेटचा स्टेडियम उभा राहिला हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. सर्टिफिकेट किती दिवसांनी येते माणसाचं? किती महाराज? 5. झांबरशेटचं झाड झालंय. सर मुंबईला हॉस्पिटलमध्ये त्यांना हार्ट अटॅक झाला, सेंट जॉर्ज हॉस्पिटलला चालला आणि माझा जन्म झालाय 29 सप्टेंबर 1973. म्हणजे विचारण्यासारखी सगळी गोष्ट आहे. हे कुणाचं कार्य आहे? बाळा हे पुरस्कार ज्यांना मिळाले ना या नावाला पुरस्कार नाही येते. हे पुरस्कार कुणाला मिळत पाहिजे? हे पुरस्कार तुम्हाला मिळाले कसे तुम्हाला सांगू? एखादा पाण्यासाठी वंचित असेल तर तुम्हाला सुद्धा अधिकारी झाल्या तर याच्यापेक्षा चांगलं काम करावं लागेल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला हे आपण सर्व लक्षात ठेवलं पाहिजे. हा पुरस्कार प्रेरणा आहे तुमच्यासाठी, हा पुरस्कार प्रेरणा आहे आपल्यासाठी. शरद सरोवरांनी 2,51,000 रुपये दिले नावासाठी नाही. उद्या तुम्ही अधिकारी झाले, तुम्ही उद्योगपती झाले, या शाळेचे सुपुत्र आहे, तुम्ही या शाळेच्या कन्या आहे. उद्या तुम्ही मोठे झाले, प्रचंड पैसा कमवला, तुमच्या मनामध्ये कारुण्य आलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये दया आली पाहिजे, तुमच्या मनामध्ये दायित्व आलं पाहिजे. ज्या शाळेमध्ये मी शिकलोय, ज्या शाळेने मला शिकवलंय, ज्या गुरुजनांनी माझ्यासाठी आयुष्य घालवलंय, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तेच. माझ्या शिवरायांनी या स्वराज्यासाठी आपलं स्वतःच आयुष्य ठेवलं आणि म्हणून बाळांनो या स्वराज्याला सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आदरणीय कैलासवासी माजी आमदार झांबरशेट तांबे यांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर या चैतन्याच्या भूमीपासून या जुन्नर तालुक्याची शिवजन्मभूमी म्हणता जी अष्टविनायकाची भूमी म्हणतोय ते संपूर्ण जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्याचा विकासाचा 1 नंबरचा तालुका व्हायला पाहिजे हे स्वप्न झांबरशेटचं होतं आणि ते आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. आणि म्हणून हे पुरस्कार हे व्यक्तीला पुरस्कार नाही आहे, हे पुरस्कार बाळांनो तुमच्या प्रेरणेसाठी आहे. आपण भविष्यात काय करणार आहात, या पुरस्काराने आपल्यामध्ये काय चैतन्य येणार आहात, आपण नक्की उद्या भविष्यामध्ये काय ठरवणार आहात, या मातीसाठी, या शिवजन्मभूमीसाठी, या माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या हिंदू सणासाठी तुम्ही नैतिकतेने काय उंची गाठणार आहात हे सांगतो बाळांनो. राजकीय जीवनामध्ये केलेलं काम कोणी विसरू शकणार नाही, कारण आताच भाऊने सांगितलं की हा माळशेज घाट आणि लोकांना मुंबई आणि आपलं जुन्नर जोडण्याचं जवळचं स्थान जे रस्ता त्यांनी केला, जी आपल्यासाठी खिंड लढवली,
अशा व्यक्तिमत्वाचा आज आपण गौरव करतोय. कारण तो काळ फार वेगळा होता. कारण मानवतेचे काय होतो आपलं त्यावेळेला, त्या 2002 मध्ये जेव्हा आपण सदस्य होतो त्यावेळेचा निधीचा विचार केला आणि आजचा विचार केला तर निश्चितपणाने त्यावेळेचा असणारा आता आमच्या जिल्हा परिषदेचं बजेट कुठेतरी 45-46 कोटीचं असायचं. आज आम्ही 300 कोटीवर गेलो. परंतु ही प्रगती आणि अनेक वेगळ्या वेगळ्या हेडचे निधी यायला लागले. परंतु त्या काळामध्ये काम करणाऱ्यांचा कस लागत होता आणि तो कस आणि त्याच्यामध्ये मुसंडी मारण्याचं काम आपल्या ह्या ओतूरच्या नेतृत्वाने केलं. अवघ्या महाराष्ट्रात काम करत असताना त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून असे काही बोटावर मोजणारे लोक होते की ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व करत असताना, मग आपण निवृत्ती शेठचं नाव घेतो की खरोखर शेतकऱ्यांसाठी काय केलं, तसं या ओतूरसारखं. कारण ओतूर म्हटलं की विद्येचं माहेरघर आहे, ओतूर म्हटलं की घरटी शिक्षक आहे. मग विचारवंतांची असणारी ही भूमी आणि विचारवंतांच्या या भूमीमध्ये निश्चितपणाने तुम्ही म्हणालात भाऊ की विचारवंत लोक विचार करतात की विकासाची गंगा कोण आणणार आहे, विकासाचा ध्यास कोणाकडे आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विकास कोणाकडे आहे आणि ही विचार करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असताना स्वार्थ न पाहता विकास प्रशासनावर असणारा बडगा, प्रशासन चालवण्याचं आणि हाकण्याची प्रवृत्ती आणि प्रशासनाकडनं आपल्या जनतेला न्याय द्यायची भूमिका, मग राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, तिथे लढा देऊन आपल्या प्रगतशील शेतकऱ्यांना, आपल्या असणाऱ्या रंजल्या गांजल्यांना न्याय द्यायची भूमिका या ठिकाणी करणारे नेतृत्व आपल्याला अभिप्रेत आहे. आणि निश्चितपणाने का नसावं, परंतु तुम्ही माझंही कौतुक केलं पाहिजे की 20 वर्ष त्या जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना निश्चितपणाने सत्तेत मी नव्हती, सत्तेच्या बाहेर विरोधात राहून सत्ता कोणाची, आपल्या राष्ट्रवादीची. कारण सत्ता त्यांची आहे परंतु नाही हा शब्द कधीच जीवनात ठेवला नाही. आणि म्हणून 20 वर्ष संघर्ष करत असताना तुम्ही मायबाप जनतेने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि वेगळ्या वेगळ्या मतदारसंघातून संधी दिली. हा विश्वास माझ्यामध्ये वाढवणाऱ्या, एका महिलेमध्ये वाढवणाऱ्या, कारण तुम्ही ज्या वेळेला ही विचारवंतांची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, या ठिकाणी जांबशेक जेव्हा आपल्यातून गेले त्यावेळेला लताताईं सणाठी आपण सर्व तालुक्याने, सर्व पक्षाने, एका विचाराने, एका दिलाने आमच्या खरोखरच लताताईंना जी संधी दिली आणि एका महिलेचा सन्मान केला, तो सन्मान आपण कधीच विसरू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आणि शेट्टी हे देवस्थान आणि देवस्थानच नव्हे तर ग्रामपंचायतीमध्ये देखील चांगलं काम करणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला. या महाराष्ट्राच्या मातीवर उगळत होती त्यावेळे का सूर्याचा सूर्योदय झाला आणि पाहता पाहता जुन्नरच्या मातीतून विकासाचा लवलेश नसणाऱ्या मातीमधून, डोंगर कपारे असणाऱ्या मातीमधून किल्ले शिवनेरीचा बाग जन्मला आणि पाहता पाहता माझा महाराष्ट्र घडला. हा महाराष्ट्र म्हणजे काय, स्वामी विवेकानंद एका ठिकाणी फार सुंदर सांगतात की जगाच्या पाठीवर उच्चतम चरित्र आणि चारित्र जिथे नांदते ती भूमी म्हणजे हिंदुस्थान. आणि या हिंदुस्थानमध्ये आताची तेलंगणा पकडून जी काही 36 राज्य आहेत, या 36 राज्यांमध्ये संस्कृती संस्कार जिथे नांदते ती भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे. मग असं महाराष्ट्रामध्ये नेमकं आहे काय? महाराष्ट्रामध्ये आहेत ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत, महाराष्ट्रामध्ये आहेत खऱ्या अर्थात ज्ञानेश्वर आणि गीतेसारखे ग्रंथ, या महाराष्ट्रामध्ये आहेत नानाविध प्रकारचे पंथ, आणि या महाराष्ट्रामध्ये आहे खऱ्या अर्थानं पंढरीच्या वाळवंटामध्ये उभा असणारा माझा सावळा श्रीहरी भगवंत. मग काय करतात महाराष्ट्रातले संत? महाराष्ट्रातले संत लिहितात ग्रंथ. काय करतात हे महाराष्ट्रातले ग्रंथ? ग्रंथ निर्माण करतात नानाविध प्रकारचे पंथ. आणि काय करतात हे पंथ? पंत भेटवतात भगवंत. आणि काय करतो भगवंत? अनंत जन्माच्या दुःखाचा करतो अंत, त्याचं नाव भगवंत, मूळ पाया संत. आणि खऱ्या अर्थानं संत भगवंत आणि महापुरुषांची मांदियळी असणारी आमचा हा जुन्नर तालुका, आपला हा जुन्नर तालुका. जुन्नर म्हणजे नेमका काय आहे? खळखळणारे पहाटे म्हणजे जुन्नर आहे, विकासाची नांदी म्हणजे जुन्नर आहे, विचारांचं आंदन म्हणजे जुन्नर आहे, आणि विज्ञानाची प्रगती म्हणजे सुद्धा जुन्नर आहे. त्याच्या आठही दिशांना जर पाहायला गेलो तर खऱ्या अर्थानं आठही बाजूला देवस्थानं असणारा महाराष्ट्रामधला एकमेव तालुका म्हणजे जुन्नर आहे, म्हणजे जुन्नर आहे. आणि ही जुन्नरची माती खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटेवरती ज्यांनी आणली त्या जुन्नर तालुक्याच्या विकासाचे महामेरू म्हणजेच आदरणीय झांबरशेट, ज्यांच्या जीवनाची वहिवाट काय आहे. आज प्रत्येकजण या ठिकाणी बसलेल्या छोट्या छोट्या माझ्या मित्रांना विनंती आहे
शिक्षणाने आम्ही घडतो आहोत. आज जुन्नर तालुक्यातली मुलं जगाच्या पाठीवर अव्वल स्थानी पोहोचत आहे. पण अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी ज्यांनी स्वतःला काढून घेतलं ना, ते नाव म्हणजे झंबर शेटा. हे आम्ही आज कधी विसरता जीवनामध्ये टाकतो. असं काय केलं त्यांनी आपल्या जीवनामध्ये, असं काय साधलं त्यांनी आपल्या जीवनामध्ये. कारण प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, 84 लक्ष योनी प्राप्त केल्यानंतर आम्हाला मनुष्याचा देह मिळतो. पण असे अनेक लोक असतात, कारण या देशाची लोकसंख्या काही वर्षापूर्वी 120 कोटी होती, म्हणजे जवळजवळ ती आता 155-160 कोटीच्या घरात आहे. पण इथं बसलेल्या प्रत्येकाला जर विचारलं की मला अशी काहीतरी 100 नावं सांगा जी 100 नावं प्रत्येकाच्या लक्षात राहतील, आम्हाला फारशी सांगता येणार नाही. 50 नावं विचारली फारशी सांगता येणार नाही. जर आम्ही 10 नावं विचारली तर आम्ही सांगू शकतो, म्हणजे जगाच्या पाठीवर हे 10 माणसांनी काहीतरी वेगळं केलंय, म्हणून ते प्रत्येकाच्या अंत्यकरणामध्ये राहिली आणि त्यातलं नाव म्हणजे झंबर शेता. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.